माझ्या गोष्टीचं नाव आहे मिठू आणि शेरा। एक मिठू नावाचा मुलगा एका खेड्यात राहत होता। त्याचा पाळीव प्राण्यांवर फार जीव होता बरं का। तो आपला बराचसा वेळ त्यांच्या सोबतच घालवत असे। त्याने एक कुत्रा पाळला होता। त्या कुत्र्याचे नाव होते शेरा। त्या छोट्याशा शेरावर मिठूचे आतोनात प्रेम होते। मिठू एके दिवशी असा शाळेत जात असताना शेराही त्याच्या सोबत शाळेत जायला निघाला। हे पाहून मिठू हसत हसतच म्हणाला, अरे शेरा, कुत्र्यांची कुठे शाळा असते का रे, चल जा बरं परत मागे घरी। असं बोलून मिठू शाळेत निघून गेला। शेरा एकटाच राहिला आणि विचार करू लागला। इतक्यात त्याचं लक्ष कबुतरांच्या फडफडणाऱ्या एका थव्याने वेधून घेतलं। त्यातील काही कबुतरे गवतावर विसावली होती। ते पाहून शेरा जोर जोरात भुंकायला लागला। हे शेराचे भुंकणे ऐकून सर्व कबूतर उडून गेले। परंतु त्यातील एक कबूतर फुलांच्या झाडामागे लपून बसले। हे पाहून शेराने त्यांच्यावर झडप मारण्याचा प्रयत्न केला। इतक्यात ते कबूतर भुर्रकन उडून गेले। याच वेळेला तिथून एक गांधीन माशी बाहेर निघाली। तिने तिचा टोकदार डंख शेराच्या नाकावर मारला। तो डंख इतका जोरदार होता की शेरा किंचाळू लागला, उड्या मारू लागला आणि जोरदार भुंकू लागला आणि जमिनीवर लोळू लागला। शेवटी त्याने न राहून आपले नाक एका भिंतीला घासून पाहिले, परंतु त्याच्या वेदना काही कमी होईनातच। इतक्यात त्याला एक मार्की गाय दिसते। तो आपल्या ह्या व्यथा सांगण्यासाठी तिच्या जवळ गेला आणि जोर जोरात भुंकू लागला। त्या मारक्या गाईला काही समजेनाच। तिने रागाने शेराला शिंगावर घेण्याचा प्रयत्न केला, परंतु शेराने आपली सुटका करून घेतली आणि पळत पळत जात एका खुर्ची मागे जाऊन तो बसला। तिथे त्याच्या अगोदरच एक गुलाबी नावाची मांजर गाढ झोपली होती। शेराने ते आपले नाक तिच्या केसांवर घासले। त्याने ती गुरगुरलीच आणि पळून गेली। इतक्यात एक पोस्टमन काका पत्र वाटण्यासाठी तिथून जाताना शेराने पाहिले। तो त्यांच्या जवळ आला व मोठमोठ्याने भुंकू लागला। पोस्टमन काकांना वाटले, हा माझ्यावरच भुंकत आहे। त्याने शेराला पळवून लावले। मग शेराने आपला मोर्चा एका झाडाकडे वळवला आणि त्याने आपले नाक त्या झाडाच्या फांदीवर घासून पाहिले, परंतु वेदना काही थांबायचं नाव घेत नव्हत्या। मग त्याच्या डोक्यात एक विचार आला, आपण मिठूच्या आईला हे सांगितले तर। म्हणून तो स्वयंपाक घरात गेला आणि आपले नाक मिठूच्या आईच्या साडीला घासून त्याने पाहिले। हे त्याचे कृत्य आईला काही आवडले नाही बरं का। तिने कोपऱ्यातून एक काठी घेतली आणि त्याला तिथून हुसकावून लावले। आता शेराच्या वेदना वाढतच होत्या, पण काय करावे त्याला सुचेनाच। त्याने आता घराच्या कुंपणाच्या दरवाजावर जाणे पसंत केले। तो तिथून कुणालाच बाहेर जाऊ देत नव्हता आणि आतही येऊ देत नव्हता। इतक्यात त्याची नजर समोरच्या रस्त्यावर गेली। तिथून मिठू शाळेतून घरी येताना त्याला दिसला। ते पाहून त्याला खूप आनंद झाला। तो लगेचच त्याच्या जवळ गेला आणि जोर जोरात भुंकू लागला। मिठूला समजले काहीतरी गडबड आहे। त्याने त्याला विचारले, तू का इतका भुंकत आहेस। इतक्यात त्याला आपल्या हाताने शेराने त्याच्या डोक्याच्या केसांवर कुरवळण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याच्या लक्षात आले की शेराचं नाक सुजलं आहे। मिठू म्हणाला, अरे दोस्त, हे काय झाले आहे तुझ्या नाकाला। इतक्यात एक गांधीन माशी तिथून उडताना शेराने पाहिली। शेरा तिला पाहून जोर जोरात भुंकू लागला। ते पाहून मिठूला कळून चुकले की शेराच्या नाकावर गांधीन माशीने डंख मारला आहे। लागलीच मिठूने त्याला उचलून घेतले आणि जवळच्या पाण्याच्या नळावर तो त्याला घेऊन गेला। तिथे त्याने थंडगार पाण्याने शेराचे नाक धुवून घेतले। त्यानंतर लिंबाच्या रसाने त्याने नाकावर लेप लावला व थोड्या वेळाने परत थंडगार पाण्याने त्याचे नाक धुवून टाकले। हे असं केल्याने शेराच्या नाकाच्या वेदना कमी व्हायला सुरुवात झाली होती। त्यामुळे शेराने आपली शेपटी हलवत मिठूचे हात प्रेमाने चाटणे पसंत केले आणि त्याचप्रमाणे शेराचं तोंड मिठूने आपल्या हातात घेतलं आणि तो मोठ्या प्रेमाने त्याला म्हटला, अरे तू तर माझा शेरा आहेस आणि मी तुझा मिठू आहे।